हा आहे सुलतान, त्याला पाहण्यासाठी लोक गर्दी करत आहे, त्याचं कारणही तसंच आहे. सुलतानचा रुबाब आणि किंमत ऐकून तुम्ही हैराण व्हाल एवढं नक्की. अमरावती येथील राष्ट्रीय कृषी प्रदर्शनात तुम्हाला सुलतानची झलक पाहायला मिळेल. या सुलतानची किंमत आहे 51 लाख रुपये. या सुलतानचा आहार आहे तरी काय, त्याची काळजी कशी घेतली जाते याबाबत सुलतानचे मालक गिरवले यांनी सविस्तर माहिती दिली. मी देऊळगाव सिद्धी गिरवले डेअरी फार्ममधून आलेलो आहे. खेरेडेची जात मुराई, नाव सुलतान आहे. याचं वजन 1100 किलो आहे. दररोज त्याला 5 किलो शेंगदाणा पेंड लागते, 25 अंडे लागतात, 10 लिटर दूध लागतं, मका लागते, घास, हे सर्व खाद्य लागतं. मी शिवाजी कृषी विद्यालय अमरावती येथे घेऊन प्रदर्शनासाठी आलेलो आहे. अमरावतीकरांचा खूप प्रतिसाद मिळाला आहे. अमरावती येथील कृषी प्रदर्शनात तुम्हाला उभे पीक, पशुप्रदर्शन, पुष्प प्रदर्शन, खाद्य बाजार आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम एकाच ठिकाणी अनुभवता येतील. गिरवले डेअरी फार्म हा सुलतान नावाचा रेडा आमच्या अमरावतीमध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख, उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या 125व्या जयंती प्रीत्यर्थ जो दिनांक 27 डिसेंबर ते 30 डिसेंबर या दरम्यान जो पशु प्रदर्शनीचा जो आयोजन केलेला आहे, त्या प्रदर्शनीमध्ये गिरवले बंधूचा जो सुलतान नावाचा जो रेडा आलेला आहे, हा रेडा अतिशय शेतकरी बांधवासाठी उपयुक्त आहे. कारण याची प्रजनन क्षमता अतिशय उत्तम आहे. आपल्या विदर्भामध्ये हा बीट यावं म्हणून हा प्रदर्शन घेण्यात आलेला आहे. आणि गिरवले बंधू संस्थेचे मान ठेवून इथं आले तरी विदर्भातील संपूर्ण शेतकरी बांधवांना विनंती आहे की या जातीचं बीज आपल्याकडे यावं. या दृष्टीने हा सुलतान नावाचा जो रेडा आलेला आहे, अतिशय चांगला देखणा आणि त्याची प्रजनन क्षमता एवढी उत्तम आहे, तरी संपूर्ण कास्तकारला याचं आनंद घ्यावं या दृष्टीने हा पशुप्रदर्शनीचा सोहळावा शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीद्वारा आणि शिवाजी कृषी महाविद्यालय अमरावतीद्वारा आयोजित केलेला आहे. या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर नंदकिशोर चिखले साहेब यांचं मनापासून आभार आहे. यांच्याकडून या गिरवले बंधूचं आभार मानतो. आणि या प्रदर्शनामध्ये येऊन गिरवले बंधूनं जो सुलतान नावाचा जो ब्रीज आमच्या विदर्भामध्ये आणलं, त्याबद्दल गिरवले बंधूचं, त्यांचं सगळं डेअरी फार्मचं, आमच्या महाविद्यालयातर्फे, आमच्या शिवाजी शिक्षण संस्थातर्फे, आमच्या संस्थेचे अध्यक्षातर्फे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर चिखले साहेबातर्फे आम्ही त्यांचं आभारी आहो, अभिनंदन करतो.